बॉलिंग करताना दिसतोय आणि बॅटिंग करताना दिसेल टीम अष्टविनायक नायगाव संघ पाहू शकाल. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. भावेश पवार प्राउड ऑफ भिवंडी. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण ग्रँड फिनालेला सुरुवात करूया. सर्वांना विनंती करेन दोन्ही संघ या वेळेला बलाढ्य चॅम्पियन्स कोण बनेल. मुख्यमंत्री चषक 2023 चा हकदार प्रबळ दावेदार सिकंदर कोण बनेल याकडे लक्ष असेल प्रत्येकाचं. पहिला चेंडू फार वेगाने निघून जातोय. भावेश पवारची ही ताकद टेक्निक स्पेशालिटी आणि यासाठीच ओळखला जातो. नवीन कोऱ्या करकरीत चेंडूवर जी स्विंग करण्याची कला या गोलंदाजाकडे अवगत आहे. एक ग्रामीण भागापासून जी सुरुवात केली ती आत्तापर्यंत आपण पाहत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न वेळ मिळत नाही आहे तेवढा मात्र योगेश कोळीला, कारण तितक्यात चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स वेग अचूक टप्पा भेदक मारा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला योगेश कोळीने आणि सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. यावेळेला बाउन्स पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. जबरदस्त बाउन्स या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि पंच या ठिकाणी आपण पाहत आहेत कोणत्याही प्रकारचं रिव्ह्यू नाही आहे. लक्षात घ्यायचं आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील. भावेश पवार मात्र अंपायर विथ नो आर्ग्युमेंट या ठिकाणी आपण पाहत आहेत आणि पटेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पंचांचा सिग्नल या ठिकाणी येतोय. यस व्हाईट बॉल या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर एक या धावसंख्येवर आपण पाहत आहेत. चला भावेश पवार आपण एक चांगले डिसिप्लिन क्रिकेटर आहात पंचांचा आदर करा आणि थँक्यू व्हेरी मच. लगेच सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकणार आहोत संघाची धावसंख्या. यावेळेला पहिला चेंडू डॉट बाहेर निघणारा होता. दुसरा चेंडू आपण पाहिला बाउन्स मिळाला हुक करण्याचा प्रयत्न केला. तिसरा चेंडू आपण पाहिला तर यावेळेला बाउन्स मिळाला आणि यस डेफिनेटली थोडासा बाउन्स मिळाला होता अनपेक्षित बाउन्स होता ज्यावेळेला तिसरा चेंडू आपण पाहिलात आणि यावेळेला आपण पाहू शकतायत यस वन रन्स अगदी अकाउंट ओपन केलं गेलंय. यावेळेला आपण पाहतायत पुन्हा एकदा जर आपण पाहिला तर आता हा चेंडू नो बॉल ॲक्युरेट डिसिजन या ठिकाणी आपल्याला आता मात्र पाहायला मिळतं. दोन चेंडू बाउन्स आपण पाहिले अवक्याचे बाहेर आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरकार्डवर लागली जाते दोन या धावसंख्येवर. जे अनपेक्षित बाउन्स असतात ना ते चेंडू आपण पाहताय सिमेंट काँक्रीटच्या खेळपट्टीवर सातत्याने पाहायला मिळतात. दोन चेंडू यावेळेला आपण पाहतात. पहिला चेंडू वाईट दिला दुसरा चेंडू नो बॉल आणि इथे ललित भुईर बंड्या सर त्या ठिकाणी जरूर डेफिनेटली मात्र फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का. थोडीशी दुखापत यष्टी रक्षकाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत आय थिंक सो योगेश कोळी त्या ठिकाणी काहीतरी मागणी करतायत डगआउटच्या दिशेने. अक्षय मात्र त्या ठिकाणी यष्टी रक्षकाची भूमिका करतायत वेगवान मारे करण्यासाठी ओळखला जातो तो भावेश पवार आणि सुंदर गॅदर करण्यात माहिर आहे तो अक्षय. व्यासपीठावर परीक्षित पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. दोन धावात दोन चेंडूच्या समाप्तीनंतर प्रिन्स मूवीच्या माध्यमातून सुंदर क्लॅरिटी दोन बॉल दोन धावा फ्रेटचा सिग्नल त्या ठिकाणी मिळतोय. योगेश कोळी सज्ज होतोय जोखीम पत्करण्यासाठी. हा चेंडू आपण पाहत आहेत. ह्या वेळेला भावेश पवार जाणून आहे की मात्र फ्रेटच्या चेंडूवर कसं फलंदाजाला फसवायचं. म्हणूनच आज प्रोफेशनल क्रिकेट सुद्धा आपण पाहत आहेत अतिशय सुंदर हाताळताना आपण पाहत आहेत अचूक टप्प्यावर भेदक मारा करत लेंथ अँड लाईनचा मारा. ऑफ साईडला हलक्याशा हाताने सॉफ्ट डिसमिसल या ठिकाणी आपण पाहत आहेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज योगेश कोळी बॅक टू द डगआउट गॉन. धनराज यावेळेला सुरेख पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेला. मूर्ती लहान कीर्ती महान छोटा पॅक बडा धमाका मॅग्निफिसंट कॅच
फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहतायत. समोरच सूरज किनेला आपण पाहू शकतायत, एक मॅग्निफिसेंट प्लेयर. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चहूबाजूने स्टँड खचाखच भरलेले. अजून प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्के करून या मॅचचा आनंद घेत आहेत. मॅच समाप्त झाल्यानंतर जेव्हा घरी जाण्याची वेळ येईल तेव्हा मात्र आपण बाईक सावकाश चालवा, तुमचा प्रवास सुखाचा हो. हलक्याच्या हाताने आतमध्ये येणारा चेंडू फार वेगाने होता, त्या ठिकाणी आपण पाहतायत मिस्टर प्रशांत कुबडीकर आपण पाहू शकतायत. एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू भावेश पवार आज उमर इलेव्हन प्रतीक इलेव्हन संघाकडून खेळला आणि विनर पद पटकावलं आणि खूप चांगली गोलंदाजी करत मात्र फलंदाजी सुद्धा अप्रतिम पाहायला मिळाली भावेश पवारच्या द्वारे. कही पे निगाह है कही पे निशाना, काय जबरदस्त गोलंदाजी. ही टेक्निक आपण पाहतायत काय गोलंदाजी केले. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा, पहिलं षटक कंप्लीट झालं, एक सफलता प्राप्त केली. भावेश पवार झटपट गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला भावेश पवार आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार. आत्तापर्यंत विजय कांबळे यांच्या माहितीनुसार भावेश पवार यांच्या गोलंदाजीत या सिरीजमध्ये तुषार सोनोने जर आपण पाहिलं तर 24 चेंडू डॉट बॉल आलेत, म्हणजेच जबरदस्त 4 षटकं ही जवळजवळ आपण पाहत आहेत की डॉट बॉलने भरलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे यावरून क्वालिटी काय आहे भावेश पवारची ही सातत्याने सिद्ध करताना आपण पाहत आहेत. एकदा जोरदार टाळ्या भावेश पवार या गोलंदाजासाठी. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड ब्रिलियंट बॉलिंग बाय भावेश पवार, प्राऊड ऑफ भिवंडी, गोरसईची आन बान शान, मान सन्मान अभिमान, गुड बॉलिंग. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय ससुनगर गावातील प्रसिद्ध उद्योजक आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी मात्रे दादांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक जिग्नेशजी मात्रे, चेतनजी पाटील आणि निलेशजी चव्हाण यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण देवेंद्रजी मात्रे दादांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नक्की त्या ससुनगरची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल 12 मे ते 18 मे. एकंदरीत विजयशेठ पाटील चषक 2023 आपल्याला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेचे आपण आयोजक पाहतोय देवेंद्रजी म्हात्रे आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच देवेंद्र म्हात्रे एक चांगलं व्यक्तिमत्व. नेहमीच आम्ही ससुनगरमध्ये जातो तेव्हा मात्र प्रत्येक वेळेला अतिशय सुंदर त्यांच्या सोयीसुविधा आम्हाला उपलब्ध करून देतात. ह्या वेळेला डिरेक्ट हिट करण्याचा मनसोबा बाळगला, तिथे मात्र सिंगल मिळते. पुन्हा एकदा धनराजने सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत जर खेळला गेला लेगबाईचा इशारा येतोय. म्हणजे थोडीफार कुठेतरी तुषार सोनोने या वेळेला लगोरीची आठवण आली अशा प्रकारचं मात्र दृश्य पाहायला मिळालं. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एक विकेट देखील मिळाली असती जर डायरेक्ट हिट जर झाला असता सूरज किनेच्या माध्यमातून, तर प्रशांत कुबडीकरची एक मोठी विकेट मिळाली असती. एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून सातत्याने उडत पाहायला मिळते. परंतु इथून देखील जर पाहिलं तर फक्त आणि फक्त धाव फडकावर धावा लगावल्या आहेत त्या म्हणजे असतील. पहिल्या षटकात काय गोलंदाजी झाली भावेश पवारच्या माध्यमातून, यावेळेला जर पाहिलं तर हुकच्या माध्यमातून फटका जरूर केलेला आहे डीप बाकवस स्क्वेअर लेगला पवन केने एक सेफ हँड मधून सातत्याने ओळख पाहायला मिळते आणि अजून एक धक्का टीम अष्टविनायक नायगाव संघाला. मान या मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मानचिन्ह देऊन त्यांचं या मुख्य व्यासपीठावरती स्वागताने सन्मान केला जातोय. नक्कीच डेफिनेटली या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये विकेट जात असताना एक मोठी विकेट मिळाली ती म्हणजे रन मशीन म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते ती म्हणजे प्रशांत कुबडीकर याला आपण पाहू शकाल. नवीन बॅट्समन शैलेंद्र पुढे सरसावत असताना स्ट्राईक एंडला
श्यामला जर पाहिलं तर स्क्रद विकेट खेळण्याचा प्रयत्न मनसुबा जर होता, परंतु सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. सूरज केने 2019-20 चा काळ अक्षरशः भिवंडीमध्ये गाजवला. आणि एक जर विचार केला तर ऑलराऊंडर मधून त्याला संबोधलं गेलं आणि आज मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली खेळी त्याच्या माध्यमातून साकारण्यात आले. परंतु या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करत असताना सूरज केनेला आपण पाहू शकाल. षटकातील पुढचा बॉल चांगल्या फटक्याची निवड लॉंगॉनला चित्ररक्षक असेल वेगाने पुढे सरसावत असताना एक कम्प्लीट केली जाईल आणि फेकी थोडीशी वाईडी झाली. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर विकेट कीपर चांगला त्या ठिकाणी अटेम्प्ट केला जातो. तत्पूर्वी शैलेंद्रच्या बॅटमधून एक धावितान दिसेल. एके धावडे संघाची धावसंख्या आता मात्र 4 चकारामध्ये 1.4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी कम्प्लीट होताना दिसतोय. अप्रतिम स्पर्धा मुख्यमंत्री चषक 2023. पुढचा बॉल ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, परंतु तेवढाच क्वालिटी जेल कम्प्लीट केला जातोय. प्राऊड ऑफ भिवंडी सर भावेश पवार च्या माध्यमातून विकेट गॉन. एक जबरदस्त क्वालिटी झेल यावेळेला पाहायला मिळाला. रनिंग मध्ये अशा प्रकारचे झेल टिपणं ही खाऊ गोष्ट नाही आहे, परंतु भावेश पवारने मात्र कठीण गोष्ट सोपी करून दाखवली. म्हणूनच आपल्या करिअरमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटर रवींद्र जडेजाला का मानतो, आयडियल का मानतो, त्याचं मुख्य कारण यावेळेला पाहायला मिळतं. ज्याच्यामध्ये असलेलं पेशन्स, पॅशन, डेडिकेशन, क्रिकेटमधली जिद्द, चिकाटी, माणस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही अंगीकृत करणारा मिस्टर भावेश पवार. नक्कीच 3 विकेट्स कमावले, 4 धावा धावफटकावर लगावल्या गेल्या. नवीन बॅट्समन मनमित गुसेकर पहिला बॉल फेस करताना चांगल्या फटक्याची निवड केली जाते. कौर पॉइंटला चित्ररक्षक असेल वेगाने पुढे सरसावत असताना तत्पूर्वी जर पाहिलं तर मेघना त्याला पाहू शकाल. एकच धाव फक्त आणि फक्त या चेंडूवर मिळेल आणि एके धावडे संघाची धावसंख्या आता मात्र 5 च्या घरामध्ये जाऊन पोचले. ज्या ज्या वेळेला गोरसाई ही मॅच लागते त्या त्यावेळेला प्रेक्षकांची देखील अल्लोड गर्दी मैदानावर देखील पाहायला मिळते. लाईव्हच्या माध्यमातून देखील प्रमोद सर सातत्याने पाहायला मिळते आणि नावाचा दरारा गोरसाई गावाचा, गोरसाई संघाचा आपला सातत्याने पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ कम्प्लीट झालाय, 3 विकेट्स गमावलेत, 5 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना अष्टविनायक नायगाव हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. दोन षटकांचा खेळ झालाय. 2.50 सरासरीने आतापर्यंत 5 धावांवर संघ जाऊन पोहोचतोय. अष्टविनायक नायगाव आपण पाहताय थोडस कुठेतरी नाजूक स्थितीमध्ये, आपण पाहताय फारच नाजूक स्थितीमध्ये आता संघ आहे. नवीन गोलंदाज पवन केने लेफ्ट आर्म बॉलर यावेळेला अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. ही खासियत राहिलंय पवन केने या गोलंदाजाची, भावेश पवार या गोलंदाजाची, सूरज केने या गोलंदाजाची आपण पाहू शकतायत, कपिल केने या गोलंदाजाची आपण सातत्याने पाहिलंय. खूप चांगल्या प्रकारचं मात्र या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ पाहायला मिळतो. म्हणूनच आज तीच दहशत आणि तोच दरारा अर्थातच स्वयं इलेव्हन गोरसई बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला क्लीन बोल्ड जबरदस्त, अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल फलंदाज मनमित गुसेकर बॅक टू द डगआउट गॉन. वेग होता या ठिकाणी, भन्नाट वेग
गुरसई एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाला का ओळखलं जातं आपण पाहू शकता। विजेतासाठी मात्र पांच बाइक आपण पाहतायत, उपविजेतासाठी आपण पाहू शकता तीन बाइक आणि तदनंतर आपण पाहू शकता तृतीय क्रमांक दोन आणि एक आणि मॅन ऑफ द सीरीजसाठी हिरो HF 100 आपण पाहतायत। एक अप्रतिम सुपर बाइकचा आणि 12 बाइक सहित मात्र ही स्पर्धा यशस्वीरित्याच्या मार्गावर खऱ्या अर्थाने या त्रिमूर्तींना मानाचा मुजरा असेल। मणिजी मात्रे, कल्पेजी मात्रे यांना सुद्धा आपण पाहतायत, अप्रतिम बाबीजी मात्रे असतील अतिशय मात्र या ठिकाणी दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं आणि याच माध्यमातून मुख्यमंत्री चषक 2023 सफल आणि यशस्वीरित्याच्या मार्गावर आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं। कारण असलेली प्रचंड मेहनत, अपार कष्ट, हृदयापासून ठेवलेलं आयोजन, यावेळेला ऑन साईटला फटका तर चांगला आहे परंतु तू चल मैं आया आणि 10 विकेट्स पूर्ण होताना पाहायला मिळतात पवन केने। गुड बॉलिंग, सुपर। जिग्नेश दादा मात्रे यांचं हे आवडतं आणि फेवरेट गाणं आहे। थोड्याच वेळात पुन्हा एकदा फरमाईश आपण त्या ठिकाणी या गाण्याची करूया। संघाची धावसंख्या झालेली आहे ती आपण पाहत आहे 5 या धावसंख्येवर। प्रिन्स मूवीजने अप्रतिम 5 कॅमेरासहित क्लॅरिटी यावाला दाखवून दिली गेली। एकदा प्रिन्स मूवीज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। अप्रतिम खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क पाहायला मिळालं। अतिशय व्यासपीठावर जी बसलेली मंडळी, पाहुणे मंडळी पाहतच राहिली की प्रथमतः जूचंद्रमध्ये अशा प्रकारचं LED वॉल आपण सातत्याने पाहिलं, परंतु या ठिकाणी खूप चांगलं 5 कॅमेरासहित मात्र अतिशय सुंदर दर्जाचं थेट प्रक्षेपण आपण पाहिलं। क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट। सातत्याने मात्र काहीतरी इम्प्रोवायझेशन करण्याची कला असणारं। एकंदरीत धावांच्या गतीत तुषार जर आपण पाहिले तर 5 नक्की हे 5 की 55 धावा आहेत, कारण 5 धावा आणि 5 गडी बाद अर्धा संघ चमूच्या असल्याला। शैलेंद्र घोडेकर एका साईडला आहे, या खेळाडूवर पूर्ण खूप काही मदार असणार आहे। अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, काय अचूक टप्पा आणि भेदक मारा, नियमित सराव। पवन केरे यंदाच्या वर्षात मॅन इन फॉर्म, भावेश पवार सारखा खेळाडू, हे दोन सिनियर खेळाडू खूप मोठ्या प्रमाणात दौरे करत असतात, त्याचा बेनिफिट मात्र आपल्या संघाला होतो। असं नाही आहे की हे दोन खेळाडू खेळले नाही तर संघ पराभूत होतो। हे दोन खेळाडू जरी न खेळले मैदानात असतील परंतु इथे जर चांगला परफॉर्मन्स नसला तरी इतर वेळेला दुसरे फलंदाज चांगली फलंदाजी करून मॅच विन करून देतात, ही त्यांची खासियत राहिले। यावेळेला सिंगल मिळते एका साईडला अष्टविनायक नायगाव संघ आणि थोडीशी मात्र या ठिकाणी कमकुवत फलंदाजी केली, त्याचं कारण सिंगल डबलला महत्त्व दिलं नाही। आणि इथे मात्र आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 2 धावा 1 गडी बाद भावेश पवार, दुसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला तर सूरज किने आला 2 धावा 2 गडी बाद, तिसऱ्या षटकामध्ये पवन किने आला 1 धाव 2 गडी बाद, म्हणजे 5 विकेट्सचे मात्र कॉन्ट्रीब्युट करत असताना पाहायला मिळत आहेत। म्हणजे जेव्हा तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करता त्यावेळेला डेफिनेटली विजय हा संपादन जरूर होत असतो, विजयच्या मार्गावर तुम्ही असता। घेऊया एक छोटासा ब्रेक, या लगेच येऊया मैदानीच्या आतमध्ये, जाऊया DJ ब्रेक। फक्त आणि फक्त 6 धावा धावफडकावर लगावल्या गेल्या आहेत। अष्टविनायक नायगाव हा संघ एकंदरीत विचार करत असेल, भरपूर विकेट्स देखील गेल्यात परंतु इथून देखील एक षटक बाकी असेल, या षटकामध्ये किती धावा असतील, परंतु एक मोठं आव्हान असेल ते म्हणजे बॉलिंग मार्गवर आता मात्र पाहू शकाल कपिल केने, एक विस्फोटक गोलंदाज पाहायला मिळतो, जास्तीत जास्त यष्टा उद्ध्वस्त करण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाते। पहिला बॉल शॉर्ट बॉल, चांगल्या फटक्याची निवड, क्षेत्ररक्षक आहे राहील प्रेक्षक, म्हणून बॉल चालला वेगाने मेघलातला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर, मुख्यमंत्री षटकार 6 धावा। चांगल्या फटक्याची निवड फलंदाजीच्या माध्यमातून करण्यात आली,
इनसाइड आउट चा फटका, त्यानंतर जवळपास जर सहा धावांकरिता षटकार निघून जातोय, षटकारच्या मदतीनं टीमची टोटल 12 धावा या दफटकावर लगावल्या गेल्या. 3 षटकांच्या अखेरीस फक्त आणि फक्त आपल्या 6 पाला मिळालं होतं, पण ते षटकार येतोय षटक क्रमांक 14 मध्ये. पुढच्या एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला, फटका चाललाय, किती धावा असतील, वेट फॉर अंपायर डिसिजन. 1 बाउन्स, चेंडू ओव्हर झिरो, 4 धावांकरता दर्जेदार चौकार. रडार मध्ये आला लो फुट चेंडू होता, मात्र यावेळी आपण पाहू शकतायत पंच जरा एक मिनिट थांबायचं आहे, संयोजन समितीकडून इशारा आलाय की आपण चेक करूया. यस, 1 बाउन्स ने मात्र यावेळेला चेंडू क्लिअर होताना. कालच्या दिवसात आपण विवेक कोळीला आपण पाहिलं, काही जबरदस्त फटका मारला गेला होता, कव्हरचा जो फटका आपण पाहू शकला तर वारंवार मात्र आपण पाहतायत की तो फटका पाहावासा वाटला कालच्या दिवसामध्ये, कालच्या रात्रीमध्ये. आणि महेश पागदरे यांनी सुद्धा मात्र त्या खेळाडूचं कौतुक केलं होतं, खूप चांगल्या प्रकारचं क्राईम ब्रांच आहे आपण पाहतायत. महेश पागदरे, पागदरे बॉईज मात्र प्रोप्रायटर आहेत. 16 धावा, 5 गडी बाद झालेत, 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला खेळण्याचा मनसुबा जरूर बनवला होता, थोडासा क्रॅम्प येत असताना आपण पाहतायत विवेक कोळी यावेळेला सिनियर खेळाडूला सांगतायत की शैलू वेट, कारण एकच धाव या ठिकाणी कम्प्लीट केली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. ज्या धावींची अपेक्षा होती त्या धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या नाही, परंतु कपिल केणेवर मात्र 3 चेंडूवर धावा वसूल केल्या, 11 धावा आपण पाहू शकतायत. सुपर बॅटिंग, सुंदर श्वान आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी, सुपर प्लेंथ लाईन, टप्पा चूक पद्धतीने पाहायला मिळतो. शैलू गेली कित्येक वर्ष आपण पाहता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रुजू आहे आणि एक सिनियर खेळाडू, गेली बरीच वर्ष आपण पाहतात प्रोफेशनल क्रिकेट हाताळलं होतं, नंतर एक गाव एक संघ जॉईन झाल्यानंतर एकवीरा नायगाव म्हणा अष्टविनायक नायगाव, खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट सातत्याने पाहायला मिळतं. यावेळेला चेंडू निघून जाईल पाठीमागे, अक्षय मात्र चेंडूला फील्ड करेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 18 धावा, 18 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. अगदी मुख्यमंत्री चषक 2023 आपण पाहतायत, आदरणीय सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि हा मान सन्मान, खऱ्या अर्थानं ही मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. जिग्नेशदादा म्हात्रे, निलेशजी चव्हाण, चेतनजी पाटील या त्रिमूर्तींचं, मणिजी म्हात्रे, कल्पेशजी म्हात्रे, भावेशजी म्हात्रे या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. छोटा पॅक, बडा धमाका, सुपर विवेक कोळी. यासाठीच मी या खेळाडूला मात्र हे वाक्य म्हणतो, मूर्ती लहान कीर्ती महान, magnificent timing, this is a beautiful and big blast, youth a 6 24 dhava. खेळायचा होता तिथे मात्र विवेक कोळीने एक अब्लातून फलंदाजी केली, टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतो आणि पाठ थोपटली जाते. तर इथे लाडके प्रेक्षक राजे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. एक नामवंत पालघर जिल्ह्यातील आपण 12 बाईक्ससहित ही स्पर्धा आपण पाहत आहेत, अनुभवत आहेत. इथेच आमचा टर्न यावेळेला समाप्त होतोय, इथे आम्ही आमच्या वाणीला विश्रांती देतो आणि 2 टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज पुन्हा एकदा आपल्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जोडले जातील. एका साईडला वाकळांचा आवाज मिस्टर ओमी अर्थातच ओमकार शेट्टे, अँड पायेचा एक गोड आवाज अर्थातच निशांत पाटील. तत्पूर्वी जाऊया स्वागत सन्मानाकडे आणि लगेच या लाईव्ह ॲक्शन प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. सेकंड इनिंगमध्ये 25 धावांचे टार्गेट सेट केलं अष्टविनायक नायगाव संघाने, स्वयं 11 नितीन पाटील यांनी पुरस्कार केलेला हा संघ अर्थातच स्वयं 11 गोरसई बी. घेऊया एक छोटासा ब्रेक, जाऊया निशांत पाटील यांच्याकडे आणि लगेच या लाईव्ह ॲक्शनला
च्या माध्यमातून तत्पूर्वी धन्यवाद. मी प्रमोद शेडगे अँड तुषार सोनोने आम्ही आपल्यापासून रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद प्रमोद सर. तर नक्कीच आपल्या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. ग्रामपंचायत टिवरीचे माजी सदस्य आदरणीय सन्माननीय दिनेशदादा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक जिग्नेशदादा म्हात्रे, निलेशजी चव्हाण, चेतन पाटील आणि त्यानंतर भावेशजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दिनेशदादा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे. ग्रामपंचायत टिवरीचे माजी सदस्य आदरणीय सन्माननीय दिनेशदादा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायची उब देणारी भगवी शॉल, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मानचिन्ह देऊन या मुख्य व्यासपीठावरती दिनेशदादा पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. तदनंतर आदरणीय सन्माननीय उपशाखा प्रमुख परेरा नगर महेश शिंदे दादांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी पुन्हा एकदा जिग्नेशदादा म्हात्रे, निलेशजी चव्हाण, चेतनजी पाटील आणि भावेशजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण महेशजी शिंदे दादांचं स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे. उपशाखा प्रमुख परेरा नगर महेशजी शिंदे दादांचं स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायची उब देणारी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मानचिन्ह देऊन या आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपल्या अतिथींचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. तर नक्कीच 25 धावांचं आव्हान या मॅचमध्ये फायनलच्या सामन्यामध्ये स्वयं इलेव्हन गोरसे बी या संघासमोर समालोचन कक्षामध्ये वाकलनचा गोड आवाज अगदी प्रत्येक क्रीडा रसिकांच्या मनावर ज्यांनी अधिराज्य गाजवलं आहे आणि आपल्या आवाजानं अगदी क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडलं आहे, भुरल पडली आहे असा वाकलनचा गोड आवाज ओमकारजी शेट्टे यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. थँक्यू सो मच निशांत. धन्यवाद प्रमोद दादा आणि तुषार सोनवणे. फायनलची मॅच 4 षटकांचा सामना आणि टार्गेट सेट झालं आहे 24 चेंडू आणि 25 धावायचं. पवन किनीनं सलग जे 3 षटकार मारले तर जग्गू फादरवाडी यांच्याकडनं कॅश प्राईज 2000 रुपयाचं. पवन केणे आणि संदेश केणे सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. या स्पर्धेमध्ये गोरसईला घाम फोडेल का अष्टविनायक नायगाव. पहिलाच बॉल, ॲक्शन रिॲक्शन, भरपूर काही सांगून जात आहेत. थोडासा हताश, थोडासा निराश, थोडासा नाराज. या ॲक्शन रिप्ले पाहूयात. ओव्हर द विकेट आणि बॅटची कळा कीपरनं सोडली आहे. पीकेची कॅच पवन केनेला मिळालंय जीवनदान. ऑन साईडला शफल होऊन खेळायचं होतं, बीट केलं. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर लगातारचा दुसरा निर्धाव येतोय. म्हटलं जाताना निशान किस्मत भी देतीये बहादूर हो कसात. या मॅचमध्ये कदाचित पवन केनेची सोडलेली कॅच जी 12वी बाईक आहे ना स्पर्धेची त्याकडे घेऊन जातीये की काय अशी देखील आता चर्चा मैदानावरती रंगेल. रनची गरज आहे. 24 चेंडू 25, आता 22 बॉल 25. हाफ ट्रॅकर बॅकफूटला जाऊन स्लॅश केलाय. बॉल चाललाय थर्ड मॅनला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अडवण्यात अगदी यश लास्ट मुमेंटला आलंय. बाहेर ना ते आता आत करावं लागेल कारण फिल्डिंग चांगली झाली आहे आणि धावा या ठिकाणी वाचवण्यात आलेत. आणि 2 धावेच्या मदतीनं पवन केनेचा डाव सुरू झाला आहे, गोरसईचा डाव सुरू झाला आहे स्वयं इलेव्हनचा. आज निलेश म्हात्रेंचा वाढदिवस आहे, अगदी त्यांच्याच पूर्ण द ग्रेट मराठा ग्रुपनं टीमला पुरस्कृत केलं आहे. पैसे विक्ट्रीनं या ठिकाणी वाढदिवसाची गोड ही फायनल त्यांना गिफ्ट केली जातीये का. ओव्हर द विकेट लोवा फुल टॉस. ऑन साईडला खेळले जरूर, फिल्डर आहे डीपमध्ये, एका सेक्शनमध्ये उचललाय, थ्रो केला जाईल, दुसरीचा धोका. फर्स्ट अटेम्पला कॅरी नाही झालाय, त्यामुळे मिळतील धावा या ठिकाणी 2. गोरसईनं ना या स्पर्धेमध्ये कोणत्याही टीमला विजयाच्या अगदी जवळ देखील येऊ दिलं नाही आहे. गोरसई का खेळणे का ॲक्शन उनके अंदर एक मोटिवेशन लात आहे. आणि गोरसईचं क्रिकेट म्हणजे अगदी काय सक्सेस की सबसे खास बात होती आहे, वो मेहनत करणे वालो पर फिदा होती आहे. सध्या क्रिकेट या टीमवरती प्रेम करत आहे. विजयाचा गुलाल या स्पर्धेमध्ये
साथ सोडत नाहीये गोरसईचा आणि या स्पर्धेतील षटकारानं वैयक्तिक 50 धावा पीकेनं पूर्ण केल्यात. एकदा बिग हँड देऊयात पवन केणेला. कॅच ड्रॉप झाली तर नंतर दोन डबल एक षटकार 10 धावा पवन केनेच्या बॅट मधनं. आता स्विच हिटचा फटका हा प्रेमात पाडेल पवन केनेच्या. चाललाय बॉल थर्ड मॅनला मुख्यमंत्री चषक आणि या ठिकाणी येतोय पवन केनेच्या बॅट मधनं षटकाराच्या पाठोपाठ हा चौकार. पहिलं षटक संपलंय, धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 14, बॉल शिल्लक तिथनं 18 आणि जिंकण्यासाठी करायच्यात 11. या जाऊया डीजे युवराजकडे. मास्टर पण आता रंगात आला. या क्लायमेटला एक वेगळ्याच उंचीवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न ते देखील करतात. आणि याच दरम्यान राहुल केणेसाठी शुभेच्छा आलत. जलता हुआ अंगार नाम सूर्या मॅन फ्रॉम बुकडवीरा उरण. आणि त्या सोबती ना आपण जर पाहिलं तर कप्पू केणे यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट. संजय दादा नुनिस डोंगरी आणि वलंकनी बॉईजकडनं देखील गोरसईला ऑल द बेस्ट. आणि यात आपण जाऊयात फायनली निशांतकडे. पवन ना पहिल्या षटकामध्ये जो पवन केनेचा जो आपण षटकार पाहिला ना ओंकार, अगदी त्याच षटकारासाठी कोलोको ब्रदर्स माणिकपूर यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. यावेळेस पाहिला तर बिकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, इथे धाव घेतली जाईल का तर एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न होतोय, पवनचा कॉल आहे आणि ती दुसरी धाव देखील कम्प्लीट. खराब फेकी, काय चाललंय मैदानावर, अगदी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. जिथे एक धाव होती तिथे 3 धावा, कारण चुकीच्या पद्धतीनं चेंडूची फेकी आणि इथे 3 धावा मिळाल्या. या 3 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली या 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये पवन केनेच्या बॅटमधून जो षटकार आला ना त्यासाठी कोलाको ब्रदर्स माणिकपूर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय, स्ट्रायकिंग एंडवरती A1 पवनला आपण पाहतोय. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट ना पवनसाठी. फायनलचा सामना 25 धावांचा 1, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू आहे. संघाची धावसंख्या आपण 17 पाहतोय. यावेळेस मात्र चेंडूला हुक केलाय, बॉल चाललाय सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. चार धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोचली आहे 21 या आकड्यावरती. आता फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू, चांगलं पुनरागमन पाहायला मिळालं. खूप चांगला खेळ स्वयं इलेव्हन गोरसईचा या मॅचमध्ये राहिला आहे. ओंकार, एवढा सारा पब्लिक पाहिल्यानंतर, क्राऊड पाहिल्यानंतर एकच बोलावं असं वाटतं. लिटिल मास्टर सुनील गावस्कर सरांची कविता आठवते, या दुनियेमध्ये थांबायला वेळ तरी आहे कुणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो मात्र संपला. अफाट यशा मैदानी तू येशो वेले वेली, डाव तुझा येताच जमवेशी जपून खेळी. काल करी गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भव तालिया झेल गाव्या जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उदलनास डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला डाव. सावध आणि चतुर जो तो इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो मात्र संपला. 4 धावांची आवश्यकता आहे या सामना जिंकण्यासाठी. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 21 या आकड्यावरती. अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती, स्ट्रायकिंग एंडला A1 पवन. यावेळेस देखील अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अक्षयचं कौतुक करावं लागेल, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवर त्याने जरूर धावा खर्च केला, त्यानंतर सलगचे 3 चेंडू डॉट टाकतोय. नक्कीच अगदी गोलंदाजी देखील तितकी चांगली राहिली. मात्र टार्गेटची जर आपण चर्चा केली तर ते थोडं छोटं आलंय. या स्पर्धेमध्ये जी मेहनत आपल्या तिन्ही ऑर्गनायझर्सनं घेतली त्या सोबतीनं म्हात्रे ब्रदर्स अर्थातच आपण मनीषदा म्हात्रे, कल्पेशदा म्हात्रे त्यांना देखील देऊयात एक क्रिकेटचा मानाचा सलाम. कारण या टुर्नामेंटला
चार छान लावण्याचं काम कल्पेश म्हात्रे आणि या ठिकाणी मनीषदा म्हात्रे यांनी केलंय. नितीन दादा फायनली आता खुश आहे, आता ड्रीम कंप्लीट झालाय. फक्त आता तुझंच नाही तर गोरसईचं देखील स्वप्न झालं. अनेक जण म्हणत होते की गोरसई पालघरमध्ये आल्यानंतर जिंकत नाही, गोरसई पालघरमध्ये खेळत नाही. त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आता जय बजरंग गोरसईच्या क्रिकेटनं दिलंय आणि अशा प्रकारे टायटल आज स्वयं इलेव्हन जिंकणार आहे की पूर्ण पालघर तालुक्यामध्ये नाव गाजणार आहे नितीन पाटील आणि स्वयं इलेव्हन गोरसई बच. आणि पालघरमध्ये जर गोरसई का आली तर त्याचं पूर्णपणे क्रेडिट जातं म्हात्रे ब्रदर्स कल्पेश म्हात्रे आणि मनीष म्हात्रे यांना. तर एक महत्वाची सूचना आहे अंपायरसाठी आणि प्लससाठी, दोन स्टंप आहेत ना त्यांची प्राईस जवळजवळ 15,000 आहे. त्यांच्यामुळे स्टंप्सला कुणी हात लावू नका. अष्टविनायक नायगाव आणि टीम गोरसई स्टंप आणि बेल्स कुणीच घेऊ नका. आणि जर का स्टंप घेतले आणि एखादा गायब झाला तर बाईक मात्र त्या थोड्या वेळासाठी थांबवल्या जातील जोपर्यंत स्टंप जमा होत नाही. अंपासना स्टंप कॅरी करा आधी. विनिंग शॉट कुणाच्या बॅटमध्ये येतो त्यासाठी संघर्ष नक्कीच आहे, कारण समीकरण आपण पाहताय येणारे बॉल आहेत 11 आणि रन्स मैदानावरती बाकी आहेत त्या म्हणजे 4. संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. गोरसईचे क्रिकेट अगदी तसंच काही आहे. हाफ ट्रॅकर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्वयं इलेव्हन गोरसई बो झाली चॅम्पियन. पालघर जिल्ह्यात नायगाव पूर्व विभागात अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र मैदानावरती टेनिस बॉल क्रिकेट जगताचा एक अजिंक्य संघ जय बजरंग गोरसई ब स्वयं इलेव्हन राहिलाय अजिंक्य आणि जिंकलंय मुख्यमंत्री चषक 2023 टायटल स्वयं इलेव्हन गोरसई ब. अभिनंदन वेल प्लेड बॉईज. तर नक्कीच गोरसई बी, तदनंतर अष्टविनायक नायगाव, रॉयल स्टनर मीरा रोड, विजय 356 गोकिवरे, या चारही संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय आपण व्यासपीठासमोर येऊन उभं राहायचं आहे. आणि आयोजकांना व्हॉलंटियर्सचा विनंती आहे आपण आपल्या व्यासपीठासमोर चेअर्स लावायच्या आहेत, खुर्च्या लावायच्या आहेत. मुख्यमंत्री चषक 2023 अंतिम महाविजेता संघ ठरलाय स्वयं इलेव्हन गोरसई बी. या संघानं मात्र या करंडकावर नाव कोरलंय. ते रणगावचे राजूदादा शेलार तसेच अंबाडी दिघाशीचे नितीन पाटील यांच्याकडून गोरसई टीमचं अभिनंदन, त्यांनी टायटल जिंकल्याबद्दल.